कांद्याच्या निर्यात बंदीवरून विरोधक रस्त्यावर उतरत आहेत, आंदोलनं होत आहेत, हा इमिजिएट प्रॉब्लेम आहे. बघा, कांद्याची निर्यात बंदी पहिल्यांदा झाली आहे का? शरद पवार साहेब होते तेव्हा निर्यात बंदी झाली होती. शेवटी निर्यात बंदीचा निर्णय का होतो? देशामध्ये कांद्याची परिस्थिती काय आहे, आपलं कन्झम्पशन किती आहे आणि देशामध्ये किती कांदा अवेलेबल आहे याच्या आधारावर हा निर्णय घेतला जातो. आज साधारणपणे 25 ते 30% आपल्या कन्झम्पशनच्या आपल्या देशामध्ये कांद्याची तूट आहे. अशा परिस्थितीमध्ये जर कांदा एक्सपोर्ट करू दिला तर उद्या परिस्थिती काय येणार आहे? आपल्या इथे किमती वाढतील आणि भाव वाढले की आपण आपल्या शेतकऱ्याला भाव देणार नाही आणि परदेशातला कांदा आणू, तो इम्पोर्ट करू, तो चढ्या भावाने इम्पोर्ट करू. याला मूर्खपणा म्हणतात, याला काही फार अक्कल हुशारी म्हणत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. मी स्वतः पियुष गोयलजींना भेटलो, मी त्यांना विनंती केली की शेवटी मार्केटचा एक सेंटिमेंट असतो, निर्यात बंदी झाली की व्यापारी त्याचा फायदा घेतात आणि भाव पाडतात. त्यास पियुष गोयलजींनी मला सांगितलं की शेतकऱ्याचा भाव जर पडला तर आम्ही हमी भावामध्ये जेवढा कांदा शेतकरी देतील तेवढा कांदा आम्ही घ्यायला तयार आहोत. कारण आज जुना कांदा हा व्यापाऱ्याकडे आहे, तो शेतकऱ्याकडे नाही आहे, नवीन कांदा शेतकऱ्याचा येतोय. आणि अजूनही आपण बघितलं तर कांद्याचा तुटवडा जेव्हा असतो त्यास कांद्याचे भाव पडत नाही, त्याच्यामुळे एका लिमिटच्या खाली ते पडणार नाहीत. पण ते पडले समजा आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं तर केंद्र सरकार तो कांदा, जसं मागच्या वेळेस आम्ही देखील 400 रुपये अनुदान दिलं आणि केंद्राने 23 रुपयामध्ये कांदा खरेदी केला, तशाच प्रकारे कांदा खरेदी करण्याची केंद्र सरकारची पूर्ण तयारी आहे. तथापि आमचा अजूनही राज्य म्हणून, कारण आपल्याला आपल्या राज्याचं हित बघायचं आहे, राज्य म्हणून आमचा अजूनही केंद्र सरकारकडे तगादा आहे की आपण काही प्रमाणात का होईना निर्यात बंदी शिथिल करा, जेणेकरून व्यापाऱ्यांना मार्केटमधले रेट हे मॅन्युप्युलेट करता येणार नाही, तो आमचा पाठपुरावा सुरूच राहील.